मध्ये कारण सिस्टम होय आपली सिस्टीम डॉक्टरला बाळ पकडता नाही ते हो त्या आईचा शाप कसा लागेल याचा विचार करा या सिस्टीमने परभणीत आज एक गेला पाय मुरगळला डॉक्टरने इंजेक्शन दिलं आणि तो कायमचा गेला राजकारणाचा या तिघांनी चिखल केला का तर यांना आपला विकास करायचा होता राजीनामे फेका या बळींचे जबाबदार कोणत्या रुग्णालयामध्ये चोवीस तासांमध्ये चोवीस मृत्यू झाले यामध्ये बारा बालकांचा समावेश होता तर सत्तर रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती त्यानंतर दुसरी बातमी समोर आली नाशिकमध्ये दरम्यान हातामध्ये डॉक्टरला बाळच पकडता आलं नाही आणि ते बाळ खाली पडलं आणि त्याचा जीव गेला आणि आता परभणीतून एक बातमी समोर आली आहे एका व्यक्तीचा पाय मुरगळला तो इंजेक्शन घेण्यासाठी डॉक्टरकडे गेला डॉक्टरने कुठलं इंजेक्शन दिलं त्यांना माहिती नाही आणि तो व्यक्ती दगावला तीन तेरा आणि नऊ बारा वाजलेले आहेत आपले वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्या व्यवस्थेचे आरोग्य मंत्र्यांनो राजीनामे फेका आता सहज गुगलवर सर्च केलं महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री कोण तर तिथे नाव आलं राजेश टोपे यांचं म्हणजे अजून गुगलला सुद्धा अपडेट करता आलेलं नाही की कोण आलंय आणि कोण गेलाय म्हणून इथपर्यंतची परिस्थिती आपली सध्या झालेली आहे आणि यावर सुद्धा विचार होणं गरजेचं आहे प्रसुतीवेळी बाळ डॉक्टरांच्या हातून जमिनीवर पडल्यानं नवजात बाळाचा मृत्यू हा धक्कादायक प्रकार नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल रुग्णालयामध्ये घडला त्यानंतर नांदेड या ठिकाणची घटना तिथं सर्वांनी बघितली शासकीय रुग्णालयात चोवीस तासात चोवीस रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सोमवारी घडलं मृतांमध्ये सहा मुले व सहा मुलींचा समावेश असल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली या घटनेची नोंद घेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याचा सखोल चौकशीची मागणी केली विशेष म्हणजे रुग्णालयात दाखल सत्ता रुग्णांची स्थिती चिंताजनक असल्याचं बोललं गेलं कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही हे बघितलं काही जणांना ट्रीटमेंटच भेटल्या नाही कित्येक ठिकाणी डेड बॉड्या तशाच पडून होत्या पण तेव्हा तरी परिस्थिती समजत समजून घेतली की परिस्थितीच अशी पण आता काय झालंय आता सरकार बदललंय एक ना अर्ध्या अख्ख्या तीन तीन सरकारमध्ये नेते मोठमोठे सामील आहेत तीन तीन पक्ष सामील आहेत का तर यांना महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करायचा होता मग विकास कसा जो सत्य त्याला निधी आणि म्हणून आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून एकत्रित आलो असं हे आजपासून बेंबीच्या देठापासून ओढून सांगतात एकना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जरा याकडे बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आला आहात जनमानसाचे कैवारी म्हणून तुम्ही स्वतःला प्रण दिलेले आहे मग तुमच्या मंत्र्यांचे तुम्ही राजीनामे घेणार आहात की नाहीत एका एक काही नॉर्मल रिझन सांगून लोकांचा सा जर मृत्यू होत असेल तर त्या लोकांचे जीवन एवढं स्वस्त झालेलं आहे का आणि जर तुम्ही तीन पक्ष एकत्रित फक्त आणि फक्त आमचा विकास करण्यासाठी आलेले आहात तर मग हे काय आहे आतमध्ये सर्वांना सगळी मिलीभगत खायची असते आणि त्यामुळे सरकारी दवाखान्यामधली अवस्था काय आहे हे सर्वांनाच चांगलं माहिती आहे बरं सरकारी दवाखान्यामध्ये जाणारा व्यक्ती कोण असतो गरीब असतो त्याला या सिस्टीमधली सगळी प्रोसेस पार पाडता पाडताच त्याचा निम्मा मृत्यू झालेला असतोय आणि बाकीचा उरला सुरलेला हा सिस्टीम करून टाकत असते नाही यावर बोलणं गरजेचं आहे या, या मुद्द्यावरती आज मी व्यक्त झालेले आहे आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा हे याच लोकांनी ठरवायचं पण म्हणजे नैतिकता या, या मुद्द्यावर बोलण्यात तर काही अर्थच राहिलेला नाही कारण कोण कोणासोबत आहे हेही कळत नाही विरोधात कोणी नाहीये बोलायला म्हणून आमच्यासारख्या लोकांना बोलावं लागतं या मुद्द्यावरती तुम्ही व्यक्त व्हा त्या मृत्यूला हलक्यात घेऊ नका अहो थोडे ना थिडके सव्वीस सत्तावीस मृत्यू झालेले आहेत आणि काहीतरी शुल्लक कारण यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि जर जमत नसेल तर सरसकट मुख्यमंत्र्यांसहित सर्वांनीच राजीनामे फेकले पाहिजे या माझ्या मुद्द्याशी सहमत आहात असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा